अडीच वर्ष आपण एक सरकार बघितलं, काय होतं त्या सरकारमध्ये? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं। त्याच्या विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला। खंडीखोरांपासून दाऊदपर्यंत संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळातला समावेश आपण पाहिला। मंत्रिमंडळातला समावेश तर ठीकच आहे, पण मुख्यमंत्र्यांना एकूण अडीच वर्षामध्ये केवळ काही तास मंत्रालयामध्ये आपण बघितलं, मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितली, आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं काण देखील आपण बघितलं। नरेटिव्ह कसा? संजय राऊतांना बेल मिळाली तर लोकशाहीचा विजय, आणि नवाब मलिकांना बेल मिळाली नाही तर लोकशाहीची हत्या, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण बघितला। पण आता या कुठल्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाहीये। मला तर फार मजा आली काल परवा आमचे नाना पटोले, त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे। ते म्हणाले अंबानीच्या घरापुढचे स्फोटक मीच ठेवले। आता मलाही इच्छा झाली, आपण एक स्टेटमेंट दिलं की 26-11 बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला। माझा सवाल आहे, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता 2017 साली उद्धवजी ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, दबाव आणला, त्यांचे मंत्री आले माझ्याकडे, नाही साहेबांचा आग्रह आहे, काही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या। मी म्हटलं अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही, आणि फाईलवर लिहिलं मी परत घेणार नाही। उद्धवजींचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय काय झाला? वाझेला पोलीस दलात परत घेतलं, आणि त्याच्यानंतर वाझे कुठे असायचं? वर्षावर नाही तर मातोश्रीवर। हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमवीर सिंगांनी तुमच्यावर आरोप केला, आमची काही चूक आहे? परमवीर सिंगला मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी। त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी। आणि या ठिकाणी हा जो वाझे होता त्याला परत घेऊन त्याच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं। आता त्याच्या जबानीत सगळं पुढे आलंय, कशा कशा प्रकारे वसुली करायला सांगितली होती हे सगळं पुढे आलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं म्हणजे यांचं रॅकेट जर मी बाहेर काढलं नसतं आणि मनसुख हिरेनची हत्या जर मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं। पण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मनसुख हिरेनची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये वसुलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते। पण मी नाना भाऊंचे आभार मानतो, नाना भाऊ माझा खरा मित्र आहे। नाना भाऊला माहिती आहे की ही गोष्ट कोणाला विसरूच द्यायची नाही, लोक विसरले की वाझेचा विषय नानाभाऊ काढतातच, त्यामुळे मी त्यांचं मनापासून खरं म्हणजे आभार मानतो।